नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. आपद्ग्रस्तांना तातडीनं मदत करावी, मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना. अवजड वाहनं उलटल्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प. आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कारानं आमदार प्रताप सरनाईक सन्मानित. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय. त्यासह मुसळधार पावसानं नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. पिकांचं झालेलं नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी. त्यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक ती सुविधा द्यावी, त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्यात. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग, महानगरपालिका, पोलीस प्रशासन इत्यादींनी सर्वांनी समन्वयानं यासाठी कामकाज करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. पाटबंधारी विभाग, हवामान खातं यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी. आपद्ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयासंदर्भात स्थानिक परिस्थितीने निर्णय घ्यावेत. त्याचबरोबर पाऊस परिस्थिती, बाधित क्षेत्र, धरणामधील पाणी पातळी इत्यादींची त्वरित माहिती वेळोवेळी सादर करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. घोडबंदर येथील भातलीपाडा उड्डाणपुलाजवळ दोन अवजड वाहनं उलटल्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या वाहतूक कोंडीमुळे काही वाहनचालक विरुद्ध दिशेनं वाहन चालवत आल्यानं आणखीन कोंडीत भर पडतीये. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, तसंच विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेनं रसायनांनी भरलेली पोती घेऊन कंटेनर वाहतूक करत होता. या वाहनामध्ये तब्बल 35 टन वजनाची पोती होती. पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कंटेनर पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ आला असता वाहन चालकाचं नियंत्रण सुटून कंटेनर उलटला. त्यानंतर आणखीन एक अवजड वाहन तिथेच उलटले. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. अपघातग्रस्त वाहनामध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य असल्यानं सकाळी 10 नंतरही येथील अपघातग्रस्त वाहनं रस्त्यावरून बाजूला करणं शक्य झालं नाही. या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं काही वाहन चालकांनी विरुद्ध मार्गानं वाहतूक करण्यास सुरुवात केली, त्यामुळे दोन्ही मार्गावर कोंडी झाली. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, विरुद्ध दिशेनं वाहतूक करू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सवात राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2020-21 महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण पुरस्कार महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आमदार प्रताप सरनाईक यांना प्रदान करण्यात आला. ही आपल्या ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. कोरोना काळात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचा वास्तव आमदार सरनाईक यांनी विधानभवनामध्ये अवगत करून दिलं. या भाषणासाठी आमदार प्रताप सरनाईक यांना उत्कृष्ट भाषण पुरस्कारानं सन्मानित केलं. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारून अत्यंत आनंद झाला, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्यानं बळ मिळेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. यावेळेला राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते. गणपती बाप्पाचा जय जयकार, गुलालाची उधळण आणि ढोलताशांच्या निनादात यंदा 1,60,464 घरांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहे. वाढतं नागरिकीकरण, शनिवार रविवार लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे यावर्षी हजारो गणेश भक्तांनी नवसाच्या गणपतींनाही आमंत्रण दिलंय. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 8,000 अधिक घरगुती गणपती स्थापित होणार आहेत. दरम्यान आपल्या लाडक्या गणरायाच्या बैठकीसाठी मखर, सजावट, पूजेचं साहित्य खरेदी, भटजी अशी सर्व व्यवस्था करण्यात सध्या चाकरमानी व्यस्त झालेत. गणेशोत्सवासाठी बाजारपेठाही सजल्यात. दुपारनंतर खरेदीसाठी गणेश भक्तांची गर्दी उसळते. गणेशोत्सवाला अवघे 4 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळते. 1.5-3-5-7 दिवसाच्या घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतींच्या तयारीलाही वेग आलाय.
यावर्षी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1043 सार्वजनिक तर तब्बल 1,60,464 घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. अनेक मोठ्या मंडळांनी बाप्पाला वाजत गाजत आणण्यासही सुरुवात केली आहे. सोमवार मंगळवारी अमावस्या असल्याने अनेक मंडळांनी एक आठवडा आधीच म्हणजे शनिवार रविवारी मोठ्या धूमधडाक्यात बाप्पाचं स्वागत केलं. उर्वरित गणपतींच्या मूर्तींचं आगमन बुधवार नंतर होईल तर दुसरीकडे घरी गणपती आणण्याचं प्रमाण दरवर्षी वाढतच असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात शनिवार रविवार सुट्टी असल्यानं यावर्षी उत्साहाला उधाण आलंय. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत घरगुती गणपतींमध्ये 8,000 वाढ झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 1,53,622 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. 2022 1,40,366 घरगुती गणपतींची नोंद झाली होती. म्हणजे दरवर्षी घरगुती गणपतींच्या संख्येत वाढ होतीये. केवळ मराठीच नव्हे तर इतर भाषिकांमध्येही घरी गणपती आणण्याचं प्रमाण वाढलंय. यात नवसाच्या गणपतींचाही समावेश आहे. यामध्ये 1.5 आणि 5 दिवसाच्या गणपतींची संख्या जास्त आहे. एकीकडे घरगुती गणपतींची संख्या वाढत असताना यंदा सार्वजनिक गणपतींच्या संख्येतही वाढ झाल्याचं दिसतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी 1,011 सार्वजनिक गणपतींचं आयोजन झालं होतं. यावर्षी यामध्ये 32 सार्वजनिक गणपतींची भर पडली आहे. राज्यातील महिलांच्या आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. या योजनेत आता 31 ऑगस्ट 2024 लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. तसंच 31 ऑगस्ट 2024 अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा 1,500 रुपये आर्थिक लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. आता शासनानं महिला आणि बालविकास विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2024 या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना 2024 दिनांक 31 ऑगस्ट 2024 नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांची परंपरा कायम राखत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीनं श्री गणेश दर्शन स्पर्धा 2024 आयोजित केली असल्याचं शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख तथा खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केलं. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या या अभिनव स्पर्धेचं 32वं वर्ष असून त्यांच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परंपरा आजतागायत अखंडित चालू ठेवली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांच्या उत्साहाला विधायक वळण मिळावं आणि त्यातून समाज प्रबोधनाचे हिंदुत्वाचे आणि राष्ट्रीयत्वाच्या भावना वाढीस लागाव्यात या हेतूनच या स्पर्धेचं आयोजन गेली 31 वर्ष केलं जात आहे. स्पर्धेतील विजेत्यांना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या माध्यमातून मंडळांना हातभार लावण्याचा उदात्त हेतू असून यंदा या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत. भरघोस रकमेची पारितोषिकं देणारी ही महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा आहे असंही म्हस्के यांनी नमूद केलं. श्री गणेश दर्शन स्पर्धा ठाणे जिल्ह्यापुरतीच मर्यादित आहे. या स्पर्धेत ठाणे शहरासाठी प्रथम पारितोषिक 1,00,000, द्वितीय तृतीय 75,000, 50,000 चतुर्थ पारितोषिक 25,500, 5वं पारितोषिक 21,000, 6 ते 10 पारितोषिकं 15,000 पारितोषिकं स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तर 3 विशेष पारितोषिकं असून त्यांना 10,000 आणि स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाला 10,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट मूर्तिकार 2 10,000 आणि स्मृतिचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिकं 15 असून रुपये 10,000 आणि स्मृतिचिन्ह ठेवण्यात आली आहेत. तर आदर्श विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या मंडळाला 21,000 आणि स्मृतिचिन्ह आणि उत्कृष्ट सजावटकारास 10,000 रुपये स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. कल्याण शहर प्रथम पारितोषिक 25,000, द्वितीय पारितोषिक 21,000, तृतीय पारितोषिक 15,000, उत्तेजनार्थ 10,000 आणि स्मृतिचिन्ह ठेवण्यात आलं आहे. उत्कृष्ट मूर्तीसाठी प्रथम पारितोषिक 11,000, द्वितीय 7,500, तृतीय 5,000 आणि स्मृतिचिन्ह, उत्तेजनार्थ पारितोषिक आणि 5,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले. स्पर्धेसाठी नियम आणि अटी लागू असून धर्मोदय आयुक्त कचेरीत दिनांक 31 ऑगस्ट नोंदणी केलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. ठाणे जिल्ह्यातीलच गणेशोत्सव मंडळं असली पाहिजेत. देखाव्यातून हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव या गोष्टी प्रामुख्यानं पाहिल्या जातील. अनंत चतुर्दशीला विसर्जन होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवांना या स्पर्धेत भाग घेता येईल. परीक्षकांनी दिलेला निर्णय अंतिम मानला जाईल आणि तो सर्वांवर बंधनकारक राहील.
मंडळाची सजावट प्रथम दिवसापासूनच परिपूर्ण असली पाहिजे. परीक्षक मंडळ प्रथम दिवसापासूनच सर्वेक्षण करणार आहेत. तसंच प्रत्येक मंडळानं त्यांच्या उत्सवाच्या ठिकाणी आणि प्रवेशद्वारावर स्पर्धेचा फलक लावणं अनिवार्य आहे. सर्व नियम अटी मान्य आहेत असं गृहीत धरूनच मंडळाचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. दिनांक 9 सप्टेंबर या कालावधीत आनंदाश्रम टेंबिनाका आणि शिवसेना शाखा किसन नाकर नंबर 2 इथे उपलब्ध आहेत. तरी ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असं आवाहन करण्यात आलंय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. एसटी डेपो बाहेर कर्मचारी वर्गाचं काम बंद आंदोलन. विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात मोठा दिलासा आणि अनधिकृत रेती उत्खनन विरोधात धडक कारवाई. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले एकादर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटूयाच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.